सध्या महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण सुरू आहे त्याचा एक शिवसैनिकाचा बळी गेला असं मी समजतो. या विभागाचे खासदार गद्दार म्हणतो मी त्याला, आता गद्दार म्हणायला सुद्धा या शब्दाला सुद्धा लाज वाटायला लागलेली आहे. जे गलिच्छ राजकारण सुरू आहे त्याचा एक शिवसैनिकाचा बळी गेला असं मी समजतोय. या विभागाचे खासदार गद्दार म्हणतो मी त्याला, आता गद्दार म्हणायला सुद्धा त्या शब्दाला सुद्धा लाज वाटायला लागलेली आहे. धैर्यशील माने यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडं तक्रार केली होती आणि मी माझ्या ठिकाणी मी योग्यच आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक, आदरणीय उद्धवजी ठाकरेंचा शिवसैनिक आणि आदित्य ठाकरेंचा मी शिवसैनिक आहे. या ठिकाणी गद्दारी झाल्यानंतर मंत्री महोदय राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर एक प्रचंड मोर्चा काढला, तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे गद्दार खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मी मोर्चा काढला. त्याचा राग मनात धरून एक गलिच्छ राजकारण करून माझे पक्षप्रमुख, माझे दैवत मानतो मी ज्यांना, ते उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माझी शासननियुक्त संचालकपदी निवड केली होती. आज या ठिकाणी या गलिच्छ राजकारणाचा बळी पडून त्यांनी ती त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. परंतु 22 फेब्रुवारी 2005 माझी जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली. त्या काळामध्ये नारायण राणे, राज ठाकरे हे पक्ष सोडून गेले. अशा काळामध्ये ग्रामीण भागातल्या सर्व शिवसैनिकांना घेऊन आंदोलन मोर्चे करून अंगावर प्रचंड केसेस घेऊन या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आत्ताचे जे सगळे गद्दार आहेत हे त्यावेळेला कोण शिवसेनेमध्ये नव्हते. एक शिवसेना चांगली एकसंध बांधली आणि त्याचाच परिपाक म्हणून 3 आमदार निवडून आले, त्यानंतर 6 आमदार निवडून आले, 2 खासदार झाले, हे काय ऐनवेळा झाले नाहीत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सोबत तळागाळातला शिवसैनिक राबला गेला म्हणून या जिल्ह्यामध्ये या लोकांना गतवैभव प्राप्त झालं आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. माझं तर असं म्हणणं आहे, मी कडवट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. अशी गोकुळची 100 पदावर जरी त्याग करायला लागला तरी यासाठी मी त्याग करायला तयार आहे आणि मी इथून पुढच्या काळात देखील पुन्हा संघर्ष करीन, लढीन आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करायला या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या जिल्ह्यामध्ये मी जोरात प्रयत्न करीन. गोकुळमध्ये जात असताना थोडा संघर्ष करावा लागला, परंतु गोकुळचे दोन्ही नेते बंटी पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ असतील आणि गोकुळचे चेअरमन आबाजी असतील, डोंगळे साहेब असतील, सगळ्या संचालकांनी नंतर त्या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीची साथ दिली. माझा मनमिळावपणा स्वभाव त्यांना आवडला. गोकुळच्या विकासामध्ये एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही काम करायला त्या ठिकाणी लागलो. शिवसैनिकांच्या मनामध्ये तीव्र प्रतिक्रिया चीड आहे. हे चाललेलं जे राजकारण आहे हे गलिच्छ आहे, अशा पद्धतीचं राजकारण करू नये. परंतु ठीक आहे, हा राजकारणाचा या ठिकाणी जो सारीपाठ मांडला आहे हरकत नाही. माझ्यासारखा शिवसैनिक हे झेलायला तयार आणि इथून पुढच्या काळामध्ये आणखी फिनिक्स पक्षासारखा मी जोरात काम करायला सुरुवात करणार आहे.